हिंगनघाट में सरकारी मेडिकल कॉलेज की जगह को लेकर बड़ा पेच निर्माण हुआ है। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिति वेड़ा द्वारा तहसील कार्यालय के सामने 7 दिवसीय धरने आंदोलन की शुरुआत हुई है। वेड़ा यहां सरकारी मेडिकल कॉलेज के निर्माण के लिए मल कंस्ट्रक्शन का प्रस्ताव कलेक्टर द्वारा शासन को भेजा गया था। इसका संज्ञान लेकर जनता ने विरोध दर्शाया था। वेड़ा यहां शासकीय जमीन रहते हुए मल कंस्ट्रक्शन का प्रस्ताव क्यों? यह सवाल वेड़ा संघर्ष समिति ने उपस्थित किया है। तब वेड़ा के शासकीय जमीन का विचार करते हुए यहां सरकारी मेडिकल कॉलेज की मांग की गई है। महाविद्यालय संरक्षण समिति वेड़ा यांच्याकडून सुद्धा धरने आंदोलन कालपासून सुरुवात करण्यात आली आहे। त्या संदर्भात आपण माहिती घेऊया, काय म्हणणं आहे मला सांगा। तुमचे पण धरने आंदोलन मेडिकल कॉलेजसाठी सुरुवात झाली आहे, त्याबद्दल आपण काय माहिती देणार, काय काय म्हणणं आहे तुमचं? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा यांनी हे महाविद्यालय वेळा या ठिकाणी व्हावं याकरिता पुढाकार घेतला। मल कन्स्ट्रक्शननी आपलं दानपत्र जे आहे ते मागं घेऊन हा विषय मोकळा केलेला आहे की आता आम्ही ते दान करणार नाही। पण तरीसुद्धा आम्ही धरणे आंदोलनाला यासाठी बसलेलो आहोत, कारण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 9 महिन्याआधी तिथे काही जागेंचा 4 सातबाऱ्यांचा सर्वे झाला होता। ती जागा आहेत महाराष्ट्र शासन वन विभागाची जागा, या जागेचा सर्वे झाला होता। त्यानंतर जाम आणि कोल्हीचा पण सर्वे झाला होता, पण या जागेचा जो सर्वे झाला होता या जागेचा प्रस्ताव पुढे गेला नाही। मला सांगा, मल कन्स्ट्रक्शनचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला, ह्या आपलं म्हणणं आहे का ह्या जागेसंदर्भातही पाहणी झाली, तर त्या जागेसंदर्भात शासकीय जागा असताना त्याचा प्रस्ताव का बरं पाठविण्यात नाही आला शासनाकडून? ही माहिती आत्ता आज या क्षणाला आमच्यापर्यंत ही माहिती आली, माहितीचा उलगडा झाला की यापूर्वी 9 महिन्याआधी सर्वे झाला होता शासकीय जागेचा, पण तरीसुद्धा त्या जागेचा प्रस्ताव न जाता खाजगी जागेचा म्हणजे मल कन्स्ट्रक्शनच्या जागेचा आपण विचार करत आहोत त्या जागेचा प्रस्ताव गेला। तर निश्चितता या विषयावर आम्ही शासन या समितीच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण करू की जर शासकीय जागा त्या ठिकाणी उपलब्ध असताना आणि त्यातला सर्वे झाला असताना शासकीय जर आपल्याला वेळात करण्याचा काही विषय होता तर मग वेळाचा शासकीय जागेचा प्रस्ताव का दिला गेला नाही, यावरती आम्ही कलेक्टर साहेबांना, एसडीओ मॅडमला आणि जनप्रतिनिधींना पण सवाल नक्की करणार आहोत की आपण शासकीय जागा असताना खाजगी जागेचा विषय का आला। हा दुसरा विषय होता त्यांचा की खाजगी जागेबाबत आम्हाला जे मल कन्स्ट्रक्शनबाबत जी विचारणा केली होती तर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं होतं की जर समजा मल कन्स्ट्रक्शनचं 40 एकराचं 1 रुपया दानपत्र जर सरकारने स्वीकारलं, एकूणच मल कन्स्ट्रक्शनचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला, नागरिकांचा जो होता का त्याच्या फायद्यासाठी हा जमीन देत आहे हाच विषय होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे विरोध झाला। पण ही शासकीय जागा जर वेळा येथील देण्यात आली असती किंवा दाखविण्यात आली असती तर त्या जागेचा विरोध नसता झाला, हा विरोध झाला आहे, याचा दोषी कोण? नक्कीच खाजगी जागेमुळे हा विरोध झाला हे आमच्या समितीच्या लक्षात आलं की खाजगी जागा न देता जर ती शासकीय जागेचा जर प्रस्ताव गेला असता तर कदाचित कोणाचा विरोध त्याला राजकीय किंवा बाकी इतर कुठला विरोध त्याला झाला नसता। पण निश्चितच आमची आताही ग्रामीण भागातील लोकांची ही भावना समाज निर्माण झाली होती। आमचं म्हणणं आहे याचा दोषी कोण हे संभ्रम निर्माण करण्यात आता मल कन्स्ट्रक्शनची जागा जी आहे निर्धारित करण्यात आली, पण शासकीय जागेचा जो आहे विचार करण्यात नाही आला, एकूणच ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांवर मोठा अन्याय झाला असंच म्हणावं लागेल, त्याचा दोषी कोण? जागा निर्धारित करून प्रस्ताव ज्यांनी पाठवला ती जी यंत्रणा आहे त्यांना आम्ही याच्यामध्ये दोषी मानत आहोत, कारण की याच्यामध्ये जागा निर्धारित करण्याचा ज्यांच्याकडे अधिकार आहे किंवा ज्यांनी सर्वे केला त्याच लोकांना याच्यामध्ये दोषी मानल्या जाऊ शकते की त्यांच्याच निदर्शनामध्ये शासकीय सर्वे असताना त्याच शासनाच्या समितीतल्या लोकांनी खाजगी जागेचा पण एकूणच आपल्या वेळावासियांचा संभ्रम करण्यात आला असं वाटते का तुम्हाला? एकंदरीत हे लक्षात येत आहे की अर्धवट माहिती देऊन काही माहिती लपून हा विषय पुढे आणण्यात आला, त्यामुळे संभ्रम निर्माण मोठ्या प्रमाणात निर्माण झाला। पण सर्वसामान्य ग्रामवासींची भावना होती ज्यांनी हा प्रस्ताव पाठवला, जागेचा प्रस्ताव ज्यांनी कुणी पाठवला असेल त्या खाजगी जागेचा, ठीक आहे, ते लोक संशयाच्या घेण्यामध्ये आज आमच्या समितीच्या माध्यमातून आहे। एकूणच वेळेवर जे आहे आज अन्याय झाला असं वाटते का? शासकीय जागा जर आली असती तर वेळा येते जे रुग्णालय स्थापित झालं असतं लोकांचा विरोध नसता, मल कन्स्ट्रक्शन आला त्याच्यामुळे तुमच्यावर अन्याय झाला, या शासकीय जागेचा विचार तुमच्या हितासाठी करण्यात नाही आला? नक्कीच या गोष्टीमध्ये एक गोष्ट स्पष्टता आहे की जर ग्रामीण भागाच्या विकासाच्या अनुषंगाने आणि शहरात जागेअभावी जर ग्रामीण भागाकडे वळवण्याचा हा विषय होता तर मग शासकीय जागेचा विचार प्राथमिकतेने करायला पाहिजे होता, जो की झाला नाही आणि खाजगी जागेवरून वाद निर्माण झाला, आता तो विषय रखडलेला आहे। आमची शासनाला प्रशासनाला ही विनंती आहे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हे होणं अत्यंत गरजेचं आहे विकासाच्या दृष्टिकोनातून, आपण लवकरात लवकर या जागेचा तिढा सोडवून या महाविद्यालयाच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा ग्रामीण आणि शहरी दोन्हीही विषय तीव्रतेने हा विषय रेटून धरेल आणि रस्त्यावर मोठा जनसमुदाय शहरी ग्रामीण दोन्ही विकासाच्या दृष्टिकोनातून याचा पाठपुरावा पुढे जाऊन करणार आहे। एकूणच आपण वेळावासियांच्या ज्या बेता आहे किंवा त्यांनी दिलेली माहिती आहे, वेळा येथे शासकीय जागा उपलब्ध असताना मल कन्स्ट्रक्शन यांचा आग्रह घेण्यात आला, मल कन्स्ट्रक्शनचा आग्रह जे आहे
व्यावसायिकदृष्ट्या असल्याची माहिती नागरिकांकडे आली, त्याचा विरोध झाला. पण हिंगण मेळा येथील लोकांजवळ किंवा वेळा येथील परिसरात शासकीय जागा उपलब्ध असताना त्याचा विचार करण्यात नाही आला. वेळा येथील लोकांना संभ्रमित करण्यात आला आहे असंच त्यांचं म्हणणं आहे. एकूणच वेळावर अन्याय झाला एक प्रकारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापित करताना. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.